बसूया. चल ना, 5 मिनिटात वरती जाऊ आता. खूप काम आहेत, नाहीतर उशीर होऊन जाईल. हा ग, आज धावपळ. काही नाही ग, स्वयंपाक करायचा. स्वयंपाक नाही केला तर आईंवरती खूप पडतं ग. दिवसभर अथर्वच्या मागे असतं. खूप त्रास होत असेल, दमत असतील. पण बरं झालं आई बाबा परत आले ते. अथर्व खुश असतो. काय बोल ना, काहीतरी नुसती करते मगापासून. आलंय काय बोलते, तुझं लक्ष नाहीये. असं काही नाहीये. सांगशील का काय झालंय ते? सुबोधचं जरा टेन्शन आहे का? कसलं? म्हणजे गेले काही दिवस माझ्या कानावर येत होतं की त्याच्या बँकेत काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याची नोकरीच गेली आहे का? बँकच बंद पडली. काय? हो. गुप्ते भाऊंना खूप शॉक बसला असेल. आधीच हळवेत ते. त्यांना खूप त्रास होत असणार या सगळ्याचा. खूप टेन्शन मध्ये असतो. काय करावं ना काही कळतच नाहीये मला. म्हणजे नोकरी मिळेल ग, पण सुबोध ना. तू काळजी करू नकोस, मी बोलते त्यांच्याशी. नको, आत्ता काहीही बोलू नकोस त्याच्याशी. अगं नको काय नको, बघ असं नको सांगूस. ते मला बहिणीसारखं मानतात. मला काही प्रॉब्लेम आला तर मी तुमच्या बरोबर शेअर करते ना. तुम्ही माझ्या पाठीशी उभे असतात ना. मग तसंच आहे. आता वेळ माझी आहे, मला काहीतरी करू दे. मी बोलते त्यांच्याशी. नको आत्ता बोलूस प्लीज. ही वेळ नाही हा विषय काढायची. बर, तू म्हणतेस तर आत्ता नाही बोलणार, पण तू काळजी नको करूस. होईल सगळं, निघेल काहीतरी मार्ग. गुड मॉर्निंग. आला. काय झालं? वॉक बिग सगळं? हो, वॉक बिग झाला आमचा. बरं आहे ना, याचं सतत खुश असतो. अरे म्हणजे काय, हसते रे, हसाते रे, हात पडणार आपला. झालं का तुझं बोलून? याच एक बरं आहे, याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. म्हणजे काय, कृष्ण आहेस का तू? हो खरंच. म्हणे आज का आला तिथे? आई तुला काही खायला करून देणार नाहीये. फॉर अ चेंज मी आईसाठी किंवा तुझ्यासाठी नाही आलोय. मी मला कृष्ण म्हणालीस ना, मी गोपिकेसाठी आलो. गोपिका? दोघींना एकत्र का धक्का बसला? सांगतो सांगतो. अबा पेंद्या पण आणलाय बरोबर. ऍड्रेस माहितीये ना? हो. तिकडे जाऊन बुके ठेवायचे. हो. ओके. हो. एक एक करून ठेव, दोन्ही एकत्र ठेवू नको. हो. चलो चलो लवकर लवकर. अरे पकडला तर माझं नाव सांगू नको. सांगायचं पवनने पाठवलंय म्हणून. हा कळलं का रे? आणि पहिला बुके ठेवल्यावर मिस कॉल नाही मला लगेच लगेच येतो मी. आय काय सगळं गोपिका वगैरे. पैसा पैसा करती है क्यों पैसे पे तू मरती है. अच्छा. बाय. मैं बारिश कर दूं पैसे की जो तू. काय चाललंय सांगते. बाय द वे झोप नीट झाली का? हां. असं काय विचारतेस? नाही कारण तुम्ही झोपेत बडबडत होतात. काय स्वित्झर्लंड, पॅरिस, ऑस्ट्रिया, झोपेत युरोप टूर केलीस का काय? मी खरंच बडबडत होते. हो हो यार, मी स्वप्न बघत होते की मी युरोप टूरला गेलीये. काय वेदर होतं माहितीये, एसी ऐक आणि सगळीकडे स्नो. नाही ते ठीक आहे, पण कोणासोबत गेली होतीस? म्हणजे गॅरी अंकल का सौमित्र? व्हॉट नॉनसेन्स यार, सौमित्राचं काय? ऑफकोर्स गॅरी असणार ना. नाही असं काही नाही, म्हणजे सध्या गॅरी अंकलकडे कमी पैसे आहेत ना, आणि सौमित्राकडे भरपूर पैसे आहेत. सो मला असं वाटलं की तू त्यांच्यासोबत नाही सौमित्रासोबत गेली. असं काही नाही, काहीतरी बोलू नकोस. गॅरी सध्या क्रायसिसमध्ये, प्लस ते ऑरेंज अंकल आंटी आहेतच, त्यामुळे सगळंच डिस्टर्ब झाले. अरे ते तर गेले होते ना. हो ना, पण आलेत परत. झालं, म्हणजे आता तर काही खरं नाही. गॅरी अंकल काही तुझ्याकडे लक्ष देत नसतात का? काय ते त्याचे पेरेंट्स आले की तुझ्याकडे दुर्लक्षच करतात. हा ना यार, मला ना कधी कधी गॅरीच काही कळतच नाही. काय कळत नाही म्हणजे बघ ना, ही लव्ह मी, पण तो त्या राधिकाला डिवोर्स देत नाहीये. ही वॉन्ट्स टू लिव्ह विथ मी, पण तो त्या राधिका सोबत राहतोय.
मला तर कधी कधी डाऊट येतो हा माझ्याशी खरंच कमिटेड आहे की नुसतं टाइमपास करतोय. नाही नाही अगदी तसं नसेल. आय डोंट थिंक ते टाइमपास करत आहेत. कशावरून म्हणतेस? अगं कशावरून म्हणजे काय, आता ही इज गिव्हन आउट इज हार्ड टू यू. असे काही बोलू नको. तुझं शॉपिंग, आउटिंग, रेस्टॉरंट हे सगळं तू त्यांच्याच जीवावर करतेस ना. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी तुझ्यासाठी त्यांच्या फॅमिलीला तोडलंय. हे बरं आहे, मी पण कुठे माझ्या फॅमिली सोबत राहते, मी पण लांबच राहते ना. आणि मी एकटीने खूप फेस केलंय, पण दिस इज हाय टाइम ना. मला नाही बोलायचंय गॅरिश, त्यांनी खूप हर्ट केलंय मला. अच्छा, म्हणून आता तू हर्ट करणार आहेस का त्यांना? एक मिनिट, तू त्या सौमित्राचं प्रपोजल सिरियसली घेतलंयस का? अगं नाही गयशी, तसं काही नाहीये. जा बघ कोण आलंय. नाही तू बघ, मला कंटाळा आलाय. किती आळशी झालीस ग तू, एकही काम करत नाहीस घरातलं. तुला ना सगळं ऐकतं पाहिजे हातात. उद्या गॅरी अंकल कडे राहायला जाशील तेव्हा तुझं तुलाच करायचंय ना सगळं. आले हे काय आहे? ही वाव बुके नावाने आलाय. हे पण आज काय, कोणी पाठवलं असेल? माझा बर्थडे पण नाहीये, व्हॅलेंटाईन्स डे पण नाहीये. तुझा बर्थडे असताना तू एवढी शांत नसतीस आता. बर्थडे वीक चं सेलिब्रेशन सुरू असतं तुझं, आणि व्हॅलेंटाईन्स डे ला तर काही विचारायचंच नाही. तुम्ही हवेत असता दोघे. ऑब्विसली असतं एकेकाचं नशीब. हे पण हे कोणी पाठवलं असेल या? ऑब्विसली गुरु अंकलनी, दुसरं कोण पाठवणार? मला नाही वाटत, त्याच्या डोक्यात नाहीये तसे रोमॅन्टिक आयडियाज. पण नाव पण दिसत नाहीये कोणाचं. पण तू म्हणतेस तर गॅरीनेच पाठवलं असेल सरप्राईज द्यायला. व्हॉट? अजून एक बुके आलाय तुझ्या नावाने. ए वाव. मला तर वाटतं गॅरीच पाठवत असेल मला सॉरी म्हणायला. नक्की ना? नाही मगाशी त्यांना नावं ठेवत होतीस म्हणून. ठीक आहे ना, जाऊ दे. मी त्याला फोन करते आणि थँक्यू म्हणते. जाऊ काय कर. सकाळी सकाळी काय फोन केलास? थँक यू सो मच. थँक्स कशाबद्दल? छान बुकेस पाठवले त्याबद्दल. बुके? काय झालं, तू रागवलायस का? अगं रागवायचं काय प्रश्न आहे? नाही मी रागवलो नाहीये, पण मला कळत नाही तू काय बोलतेस. कसले बुके? मी काही बुके वगैरे नाही पाठवलेले. मग कोणी पण? ऐक, मी नंतर फोन करते. हॅलो, ए बुके. कोण पाठवते बुकेज? अस्मादिक. शिकवण्या बच्चा. तू का पाठवतेस बुके? अरे का म्हणजे, तुझ्यासारख्या सुंदर मुलींसाठी हे सुंदर फ्लॉवर्स. भाजीतला फ्लॉवर नाहीये, खरे फ्लॉवर्स आहेत. असा काय चेहरा करते घे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. आणि यु नो इट्स अमेरिकन कल्चर. मी तुला एका गोष्टीसाठी इन्व्हाइट करायला आलो, सो असं रिकाम्या हातांनी येऊ नये. मी तुला डिनर साठी इन्व्हाइट करायला आलो. डिनर? हा, जस्ट फ्रेंडली. या सांग ना, येशील ना माझ्याबरोबर डिनरला? ठीक आहे, येते. चला. वा, छान चाललंय की अंकल. हो आता काय अंकलच करून टाकलाय माझा. आता काय शनायाला नवीन बॉयफ्रेंड मिळालाय ना. हे गुरु, तू बघ तुझा बास झाला फालतूपणा. अरे त्याला नाही, तुला कळत नाही का काही? यारी काहीतरी बोलू नकोस तू. ही इज माय गुड फ्रेंड. हा ऑफकोर्स. हा हा गुड फ्रेंड. हा असा गुड फ्रेंड. हा गुड फ्रेंड काय असे बुके घेऊन येतात तुमच्यासाठी? हा हे आणलं तिच्यासाठी तू, आणि काय डिनरला इन्व्हाइट करतात. हे गुड फ्रेंड तुमचे. ठीक आहे ना, एवढा का चिडतोयस गुरु? माझ्याशी बोलू नको. बास झाला, अति करतोय तू. अरे काय अति केलं गुरु, डिनर साठी तर विचारतोय मी फक्त. तिला लग्नासाठी त्यांना विचारलंय. हो ना बच्चा? हो ना बच्चा.
नाही आता हा म्हणणार का बच्चा तुला? सौमित्र मला बच्चा म्हणू नको ना. बरं बरं बरं, चिडू नका चिडू नका, दोघही चिडू नका. मी बच्चा नाही म्हणत. मग तुला काय आवडतं, स्वीटी सोनू काय म्हणू? बघ आता तू पास झाला, मी ऐकून घेतोय म्हणून गैरफायदा घेऊ नकोस. मी तुला खूप आधीच सांगून ठेवलंय माझं आणि शनायचं काय रिलेशनशिप आहे, आणि आता त्याच्यामध्ये उगीच फालतूपणा करू नकोस. मी सांगून ठेवतोय तिच्या नादाला लागायचं नाही. अरे मला काय वेळ लागलाय का तुझ्यासारखं हिच्या नादाला लागायला? डॅडी काम डाऊन यार, एवढा काय इशू करतोयस? ओके चिडू नको गुरु. ओके ओके ओके, मी जोक नाही करत, जोक नाही करत. एक शेवटचं फक्त तिला सांगून जातो, फ्लर्ट नाही करत आहे मी. ओके एकच सांगून जातो फक्त, शनाया गुरु अंकल नाही सोबत तुला. अजून फिक्स नाही? नाही म्हणजे काय जाणारेस का त्याच्याबरोबर डिनरला? कुठे म्हटलं यार असं? शनाया तू काय वागतेस यार, काय? अरे हो पण त्यांनी जस्ट इन्व्हाइट केलं आता मला, मी जाणार की नाही माहित नाही, बघू ना. ठीक आहे ना, तू मेरा दिल नहीं तोड़ सकती सेनोरिटा. ओके ठीक आहे, चिडू नको यार. सेनोरिटा म्हणाला मला तू? हो अरे वा, उद्या अप्सरा म्हणेल, मग काय त्याच्याबरोबर स्वर्गात जाणार आहे? शनाया तू पण ना स्वतःच डोकं लाव ना कधीतरी, कधीतरी जरा नीट विचार कर ना. नाही पण मी आता काही तुला सांगणार नाही, तुला बरोबर कळतं ना. आय जस्ट होप की तू आता त्याला जास्त एंटरटेन करणार नाही आहेस. हा बघूया, नाही तर तुला काय करायचं ते कर. फाईन, नाही जाते मी. ठीक आहे, आपण दोघं बाहेर जाऊया कुठेतरी, मला 7 स्टार हॉटेलला नाही, मी पण येऊ. कुठेही जात नाही आपण. हा हे बघ, मला बाहेर जाणं अलाउड नाही आहे माहितीये तुला, प्लीज नको जाऊ. अरे असं काय करतोस यार, आपण खूप दिवसात नाही गेलो कुठे, चल ना प्लीज. ट्राय टू अंडरस्टँड, माझं पोट बरं नाही आहे, त्याच्या बाहेरचं खाणं पण अलाउड नाही आहे. प्लीज आता हट्ट करू नकोस परत, आणि चल ऑफिसला जायचं आहे, उशीर होतोय, आवर आता पटपट. आणि हे फेकून द्या आधी, बुके घेत आहे. चांगली डिनरची ऑफर आहे, तिथे जायचं नाही, आणि काय तर ऑफिसला जायचं. बोर करून ठेवलं यार सगळं. शनायासारख्या मुली अपॉर्च्युनिस्ट असतात आई. सरळ गेलो आणि डिनर साठी इन्व्हिटेशन दिलं. काय कोणाला इन्व्हिटेशन दिलं? बकुळा मावशीला. काय शनायाला? किती वेळा सांगितलं तुला, आपलं ठरलं होतं ना यार. ए आपलं काही ठरलेलं नाहीये. अरे पण मी तुझं सैन्य वजीर, मी कसं नाही. सौमित्र मित्र काय सांगितलंय तू, असं काहीही करणार नाहीये. एकच मिनिट, डिनरला वगैरे काही नाही, इतके पैसे कुठून आणणार? हिचे प्रश्न सुरू. नाही सौमित्र, मी बघतो ना काय ते, मी तुला सांगितलं तू नंतर. अरे बघ मी तुला सांगते, तू माझ्याशी बोलू नको. सौमित्र मी सांगते तुला, असं तू काही करणार नाहीयेस. गेला 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 माणूस, ऐकेल तर शपथ. आई मला उशीर होतोय, मी निघते ऑफिसला. सॉरी काय सॉरी, नीट बघून नाही चालतात का तुला? सॉरी सॉरी. या हसायला काय झालं? हसणार काय का? नाही तसं नाही, तुम्ही एकदम पडलात ना म्हणून हा सर्वा की काही रे. त्यापेक्षा नीट बघून चालली असते तर पडलो नसतो ना मी. मी नीट बघूनच चालते. तुमचा पाय वाकडा पडतो ते बघा पहिले. तुला मी, चला उठा. काही गरज नाही, मी उठेन माझा. मग बघा राधिका, ते बघ तुला मी. गुरु गुरु उठचल, उठचल. काही 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 गरज नाही, मी उठेन माझा. याला याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. आणि नानाजी म्हणतात असं ना आई, एकदा पडलेल्या माणसाला पुन्हा उभं राहायला खूप वेळ लागतो. उठा, काही गरज नाहीये. घे ना माझा हात, घे तर. अरे मी आहे ना, माझा हात पकड आणि उठ. लहानपणी असा खडबडायचा ना, केवढा रडायचा माहितीये गुरु? दे दे. अजूनही रडतंय तुमचं बाळ. बघ तुला, अरे चिडू नको ना, दे ना हात, उठ ना, उठ 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 उठ. जरा हळू मला. बर बर बर, हळू हळू लागला का रे जोरा जास्त? थँक्यू. आई लेखाचं ना आता थँक्यूच असते का? ठीक आहे आई, तू आता उगीच काळजी दाखवू नकोस, मला सिंपथी द्यायची काही गरज नाही. बाय गुरु, तू ज्याला सिंपथी म्हणते ना त्याला मी प्रेम म्हणते.
आईला फक्त एवढंच कळते बरं, आपल्या लेकरावर प्रेम करावं. आपला लेख कुठेतरी चुकला बिकला तर त्याला चार शब्द कठोर बोलावे, पण ते काळजी घेणं सोडायचं नाही मात्र. हा आता काळजी आणि प्रेमाच्या नात्याचा अपमान करते का तू? हो जाताय तर तुम्ही माझा अपमान करता, त्याचं काय? तेव्हा कुठे जात प्रेम? आता मायबाप बोलले चार शब्द कठोर तर कांगाला भूका पडतात का? हा ते भल्यासाठी असतं ना ते, त्यावर असं समजायचं का? मायबापाची आपली आठली माया आपल्याबद्दल. किती इमोशनल फंडे देणार, मला नाही ऐकायचं, चल मी जातो. किती वेळा तुला बोमलू बोमलू सांगितलं, जातो बोलायचं नाही, येतो म्हणाव ना. हो आई येतो आता, प्लीज बस. या पोराला कसं सुधराव काहीच कळत नाही बाई. जन्मापासून मायबापासोबत असलेल्या नात्यांच्या गाठी कालची कुठली पोरगी येते आणि तडक्कन तोडून निघून जाते बरं. सॉरी मला खूप उशीर झाला. अगं नाही नाही आम्ही आत्ताच आलो आहे. हो हो ना, ठीक आहे. काय झालं असं एकदम अचानक बोलवून घेतलं? ते मी सकाळी म्हटलं होतं ना तुला. हा वहिनी, रेवतीने तुम्हाला सांगितलं असेलच, माझ्या बँकेचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आता बँकेची चौकशी चालू असेपर्यंत मला सॅलरीही मिळणार नाही आणि दुसरीकडे कुठे नोकरीही करता येणार नाही. रेवती बोलली माझ्याशी, सगळंच अचानक झालंय हे, पण तुम्ही काळजी नका करू, होईल सगळं नीट. आणि थोडे दिवसांनी दुसरी चांगली नोकरी सुद्धा मिळेल तुम्हाला. अगं जोपर्यंत बँकेची चौकशी चालू आहे ना तोपर्यंत दुसरी नोकरी नाही मिळू शकत, आणि त्यात आता बँक ब्लॅकलिस्टेडही झाली आहे, कशी मिळणार आहे दुसरी नोकरी सांग बरं. हे बघ आर्थिक टेन्शन नाहीच आहे आम्हाला अजिबातच, मला फक्त एवढीच काळजी वाटते की दुसरी नोकरी मिळेपर्यंत सुबोध घरी असणार आहे. काळजी कशाला करते? आणि तोपर्यंत नवीन नोकरी कशाला शोधायची? तुम्ही राधिका मसाले जॉईन करा ना. नाही म्हणजे मी सगळ्यांशी बोलून घेते, मला तुमच्यासारख्या एक्सपिरियन्स असलेल्या माणसाची खरंच खूप गरज आहे. नाही नाही नको वहिनी, हे पहा माझ्याकडे या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला दोघींना इथे बोलवलं. काय कसलं सोल्युशन? हाऊस हजबंड. म्हणजे मी घर सांभाळेन, नेहाची काळजी घेईन, तू तुझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट कर. अरे पण असं कसं मग तुझ्या करिअरचं काय? हो मान्य आहे मला, पण या सगळ्यात मला माझं घर सांभाळण्यात काहीच कमीपणा वाटत नाही. वहिनी तुम्ही तरी सांगा ना हिला. खरंच गुप्ते भाऊ, खरंच खूप छान कल्पना आहे. तुम्ही तुमचं घर सांभाळणार, नेहाला सांभाळणार. हा पण घर सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नसते बरं. आपल्याकडची मानसिकता चुकीची आहे. बाईनं घराबाहेर पडायचं नाही, तिनं घरात थांबायचं, काम करायचं, घर सांभाळायचं. पुरुषानं घराच्या बाहेर पडायचं, त्यांनी पैसे कमवायचे. पण तो बाहेर पडल्यानंतर घरातली स्त्री घरामध्ये आपला संसार सांभाळण्यासाठी, घर सांभाळण्यासाठी काय काय करत असते याची काही किंमतच नसते त्याच्या लेखी. घरकाम करणारी बाई म्हणजे काय तर काहीही न करणारी बाई, अशी आपली मानसिकता. आणि हीच मानसिकता चुकीची. पण आता नोकरी गेल्यानंतर तुम्ही घर सांभाळताय हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. खरंच तुम्ही खूप वेगळा विचार करताय. मलाही त्याचा विचार पडतोय, पण माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्यात तू तुझ्या करिअरकडे दुर्लक्ष करू नकोस. मला हे आवडतंय, पण तुम्ही दोघांनी निर्णय घ्या, याच्यावरती अजून विचार करा. नाही आपण नवीन विचार केला पाहिजे असं आपण म्हणतो खरं, मग त्याची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे ना. करेक्ट आहे रेवती, अनेक गोष्टी बदलायला हव्या, लोकांची मानसिकता बदलायला हवी, त्यांचा गृहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन, घरकामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आता, हो ना?